तुम्ही आता ते गुन्हे दाखल केलेच नसते. म्हणजे फडणवीस साहेबांमध्ये मराठ्यांविषयी किती द्वेष आहे आणि गोरगरिबांचं मराठ्यांचं काम करू नये ही किती त्यांच्या पोटात राग आहे ही या माध्यमातून दिसून येतं. एस आय टी नेमणं, एस आय टीला डॉक्टरांच्या चौकशा करायला लावणं, त्यांचे बीडचे एस पी पिंपळनेर सारख्या ठिकाणी जे सी पी यांना धरून नेण्यासाठी जाऊन बसणं, म्हणजे ही देवेंद्र फडणवीसांची सगळ्यात मोठी चूक आहे. म्हणजे याला उतारता पाय म्हणतात, याला जे म्हणतात ना बुडतीच्या पाय ढवाकडं असं म्हणलं जातं ग्रामीण भागात, याला म्हणतात बुडतीच्या पाय ढवाकडं गालेत त्यांचे. आता मोदी साहेबांचा करेक्ट कार्यक्रम करणार आहेत 100% सांगतो मी तुम्हाला, आणि मी ज्यावेळेस बोलतो ना त्यावेळेस जबाबदारीना बोलतो. कारण हे काय करतात लोक, फुलं टाकतात. तुम्ही का जळता इतकं माझ्यावर, तुम्ही माझ्यावर एवढं जळायचं कारण काय? फुलं टाकलेत लोकांनी, लोकांनी सेवा बंद केल्या. आता लोक आता टनाने फुलं आणायलेत आणि हाताने टाकायलेत. फडणवीस साहेब तुम्ही जळून काय नाही होणार, माझा मायबाप समाज नाही बाजून जा. मी कोणालाही टाका म्हणत नाही आहे, मी हे जबाबदारीनं निवेदन करतोय तुमच्याशी. गृहमंत्र्यांना हे शोभत नाही, परंतु त्यांनी सूड उगवायचं ठरवलं. या ह्यो मराठ्यांच्या मधला आणि सत्तेच्या मधला काटा आहे, ह्यो काटा काढावं लागणार आहे. हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं पण आहे, मराठ्यांनाच माझी विनंती, यांचं पणच आता पूर्ण होऊन दिलं. मी जेलला सडायला तयार आहे.